नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण घरच्या साहित्यामध्ये झटपट चिकन बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सगळ्यात पहिला चिकनला आपण मॅरिनेट करणार आहोत त्यासाठी यामध्ये अर्धा चमचा हळद घालू दोन चमचे लाल तिखट घालू दीड चमचा बिर्याणी मसाला घालू दीड चमचा धणा पावडर घालू यामध्ये आता दीड चमचा आलं लसूण पेस्ट घालू चवीपुरतं मीठ घालू आपण भातामध्ये सुद्धा मीठ वापरतो त्यामुळं इथं चिकनपुरतं फक्त मीठ घालायचं आहे बारीक चिरलेली कोथंबीर घालू पाववाटी दही घालू यामध्ये मसाले आता छान चिकनला लावून घ्यायचे आहेत हाताने छान मिक्स करून घेऊ मसाले मसाले सर्व चिकनला लावून झाल्यानंतर एक अर्धा तास चिकन आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे त्याचबरोबर इथं मी चार वाटी बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे लॉंग ग्रेन बासमती स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेला हो आहे एक अर्धा तासासाठी तुम्ही हवं तर अर्धा किलो चिकनला अर्धा किलो तांदूळ वापरू शकता तर सगळ्यात पहिला आपण आता चिकन मसाला बिर्याणीसाठी करून घेऊ त्यासाठी भांड्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घेऊ तेल आता छान गरम झालेलं आहे यामध्ये आता उभा चिरलेला कांदा घालू कांदे इथं मी मिडियम आकाराचे चार उभे चिरून घेतलेले आहेत छान सोनेरी रंगावरती परतून घेऊ कांदा छान सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे यामध्ये आता उभे चिरलेले दोन टोमॅटो घालू त्याचबरोबर तीन हिरव्या मिरच्या मी अर्ध्या अर्ध्या कट करून घेतलेल्या आहेत त्या घालू आणि टोमॅटोसुद्धा छान मऊ होई तोपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालू चिकन छान आता तेलामध्ये एकसारखं चार ते पाच मिनटासाठी परतून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरती चिकन एकसारखं परतून घ्यायचं म्हणजे जे द दही आहे मसाले आहेत ते छान चिकनला कोट होतात तर तुम्ही बघू शकताय छान मसाला चिकनला कोट झालेला आहे एक चार ते पाच मिनटं मी छान मोठ्या गॅसवरती एकसारखं हे चिकन परतून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं मी पाणी घालणार आहे जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं त्याच भांड्यामध्ये मी साधारण पावाटी पाणी घेतलेलं आहे तेवढं पाणी घातलेलं आहे चिकनला पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही आता गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू आणि बारीक गॅस करून आठ ते दहा मिनटं छान चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चिकन शिजतं तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी भात तयार करून घेऊ त्यासाठी मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे यामध्ये आता खडे मसाले घालू खड्या मसाल्यांमध्ये एक दालचिनीचा तुकडा एक तमालपत्रीचं पान एक चमचा जिरं तीन ते चार लवंग आणि तीन हिरव्या विर वेलची घेतलेल्या आहेत एक चमचा तेल घालू तेल घातल्यामुळं सुट भात छान मोकळा सुटसुटीत होतो यामध्ये आता मीठ घालू मीठ आपण रोजच्या भाताला जेवढं घालतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त मीठ घालायचं यामध्ये आता भिजवलेला तांदूळ घालू अर्धा तास तांदूळ मी भिजत ठेवलेला त्यामधलं पाणी काढून टाकलेलं आहे तो तांदूळ आता घालू यामध्ये आणि चमच्याने छान मिक्स करून घेऊ आणि मोठ्या गॅसवरती छान दहा मिनटं हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पूर्ण तांदूळ शिजवायचा नाही किंवा मऊ करून घ्यायचा नाही तर एक दहा मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय मस्त आपला बिर्याणीसाठी भात तयार झालेला आहे बघू शकताय तुम्ही एक ऐंशी ते नव्वद टक्के फक्त मी भात शिजवून घेतलेला आहे भातामधलं पाणी आता मी काढून टाकणार आहे त्यासाठी चाळणीमध्ये भात आपण आता नितळत ठेवू त्यामुळे एक्स्ट्रा पाणी निघून जाईल खडे मसाले आवडत नसतील तर खडे मसाले काढू शकता तुम्ही आता आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेला आहे यामध्ये आता उभा चिरलेला कांदा घालू कांदा छान सोनेरी रंगावरती आपल्याला तळून घ्यायचा आहे कांदा झाऱ्याने छान एकसारखा हलवायचा म्हणजे करपत नाही तर छान तळून घेतलेला आहे कांदा प्लेटमध्ये काढून घेऊ त्याचबरोबर आपला चिकन मसाला बिर्याणीसाठी तयार झालेला आहे एक ते दोन वेळा अधूनमधून चिकन मिक्स करून घ्यायचं म्हणजे भांड्याला लागत नाही तर तुम्ही बघू शकताय छान चिकनसुद्धा मऊ असं शिजलेलं आहे बिर्याणीसाठी चिकन मसाला आपला तयार झालेला आहे यावरती आता शिजवलेला आपण भात घालू झाल्याने छान अशा प्रकारे भात पसरवून घ्यायचा आहे इथं मी शिजवलेला सगळा भात चिकनवरती घालणार आहे बिर्याणीला लेअर पाडणार नाही तुम्ही हवं तर दोन लेअरची बिर्याणी बनवू शकता यावरती आता फूड कलर घालू इथं मी ऑरेंज कलर वापरलेला आहे आवडत असेल तर घालू शकता किंवा नाही घातला तरी चालेल तळलेला कांदा घालू आता त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीर घालू एक ते दीड चमचा यावरती साजूक तूप घालू बाजूलाच मी तवा गरम करत ठेवलेला आहे एक दहा मिनटं त्यावरती आता हे भांडं आपल्याला ठेवायचं आहे आणि यावरती बंद असं झाकण घालू आणि त्यावरती मी खलबत्ता ठेवलेला आहे जड वस्तू काहीतरी ठेवायची म्हणजे वाप जात नाही भांड्यामधून आता गॅस बारीक करून वीस मिनटं बिर्याणीला दम देऊ तर जवळजवळ वीस मिनटं झालेले आहेत आणि मस्त चमचमीत अशी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे घरी असलेल्या अगदी कमी मोजक्या साहित्यातच हे चिकन बिर्याणी तयार झालेली आहे आवडली तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका झटपट रेसिपीसोबत धन्यवाद